बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांना सुप्रीम कोर्टाने चांगलंच फटकारलं। अनुराग ठाकूर यांनी कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करताना माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांचा सल्ला घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय। त्यांनी कोर्टात शपथ घेऊन खोटी माहिती दिली, त्यामुळे आता बीसीसीआयच्या अध्यक्षांना हे सिद्ध झाल्यास जेलची हवा खावी लागण्याची शक्यता आहे। कोर्टाने आता ठाकूर यांना आठवड्याभरात पुन्हा प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले। त्याचप्रमाणे बीसीसीआय आणि लोढा समितीबाबत कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला आहे। आता या बाबतीत कोर्ट आपला अंतिम निर्णय 2 अथवा 3 जानेवारीला देण्याची शक्यता आहे। कोर्ट आज काफ़ी सख्त रुख सख्त मूड में था और उसने शशांक मनोहर के एफिडेविट के बाद कोर्ट का पारा और ज़्यादा गर्म हो गया, क्योंकि शशांक मनोहर ने अपने एफिडेविट में क्लियर कहा था कि उन्होंने कभी भी अनुराग ठाकुर को ऐसा चिट्ठी देने की बात नहीं कही थी या चिट्ठी भेजने की बात नहीं कही थी कि सीएजे के अपॉइंटमेंट से आईसीसी बीसीसीआई से एफिलिएशन छीन लेगा। आमचे विशेष क्रीडा प्रतिनिधी सुनंदन लेले आपल्या संपर्कात आहेत। सुनंदन, कोर्टानं या सगळ्या संदर्भामध्ये फटकार लावताना नेमकं काय म्हटलेलं आहे? अजित, हा आजचा दिवस हा फार महत्वाचा आहे। त्याचं कारण असं आहे की चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनी अनुराग ठाकूर यांना दोषी ठरवलेलं आहे, एका अर्थाने की त्यांनी कोर्टाची दिशाभूल केल्याचं स्पष्टपणे म्हणलेलं आहे। कारण जेव्हा तुम्ही प्रतिज्ञापत्र सुप्रीम कोर्टात दाखल करता, त्या दाखल करत असताना तुम्ही जर का जाणून बुजून खोटं बोललात किंवा तुम्ही कोर्टाची दिशाभूल करायचा प्रयत्न केलात, तर तो अत्यंत मोठा गुन्हा ठरतो। जो गुन्हा हा केलेला आहे असा कोर्टाने आज फटकारलेला आहे आणि पुढच्या याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे की बिनशर्त माफी मागा तरच तुमची सुटका होईल, नाहीतर तुम्हाला पुढच्या कारवाईला तोंड द्यायला लागेल। त्यामुळे कोर्टाने एकीकडे फटकारलं, परंतु दुसरीकडे त्यांनी व्यापक विचार करून त्यांना माफी मागण्याची सुद्धा संधी दिलेली आहे। सुनंदन, लोढा समितीचा जो एकूण निर्णय आहे त्या बाबतीत जर आपण विचार केला तर अडचणींमध्ये वाढ होताना दिसतेय का? आता काय नेमकं या सगळ्या संदर्भामध्ये कोर्ट सांगेल किंवा कोर्ट सुनावेल, कारण कोर्टाने निर्णय राखून ठेवलेला आहे। हे सगळे रागरंग पाहता ठाकूर यांच्या अडचणीत वाढ होईल असं वाटतं का? 100%। नुसतं ठाकूरच असं नाही तर बीसीसीआयचे सर्व पदाधिकारी आणि बीसीसीआयचे जे टॉप ब्रास आहे यांनी आजचं मरण उद्यावरती ढकलायचा गेले 50-100 दिवस कार्यक्रम केलेला आहे। जेव्हा सुप्रीम कोर्टाने निकाल दिला होता ऑक्टोबरमध्ये, त्याच्यानंतर आज उजाडला डिसेंबर, हे 2 महिने सुद्धा त्यांनी या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करायच्या तर लांबच राहिलं, पण भांडणाचा त्यांनी एकंदर पवित्रा घेतला। त्यामुळे कोर्टाने आता स्पष्ट केलेलं आहे, एक लक्षात घ्यायला पाहिजे आधी की कोर्टनी ऑर्डर द्यायची नाहीये, कोर्टाने ऑर्डर दिलेली आहे, आता फक्त 3 जानेवारीला त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं, दिलेली ऑर्डर राबवायची कशी, हे फक्त कोर्ट देणार आहे। आणि त्याच्या बाबतीतही त्यांनी अत्यंत व्यापक विचार करून कपिल सिब्बल यांनाही सांगितलं की तुम्ही सुद्धा नावं सुचवा, याच्यापेक्षा कोर्ट चांगल्या प्रकारे क्रिकेटला जागेवर आणू शकत नाही की जे अहंकार कोर्टामध्ये बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी दाखवला तो अहंकार संपूर्ण ताकद असून सुद्धा कोर्टाने दाखवलेला नाहीये, हे महत्वाची गोष्ट आहे। खरं आहे, आणि आता बीसीसीआयला कोर्ट ताळ्यावर आणेल असं म्हटलं तर हरकत ठरू नये। धन्यवाद या सगळ्या माहिती करता सुनंदा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।